नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही? सगळ्यांना आता शुभरात्री झालेली आहे, तर शुभरात्रीच बोलणार आहे कारण गुड मॉर्निंग बोलायची सवय आहे. असं रात्रीचा हे बनव हो दाखवते, रात्रीचा व्लॉग शूट केलेला नाही आहे कधी. तर आता तुम्ही आजूबाजूला बघतच असाल, हे गार्डन आहे, इथेच नवीन चालू केलेलं आहे, म्हणजे आधी नव्हतं. अजून मी इथेच आहे, माहेरीच आहे, निघतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच, शूट करेलच. तर हे गार्डन आहे इथं. आता आज शिवरात्री आहे त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही जास्त हे नव्हतं, टेन्शन नव्हतं. शॉर्टकटमध्ये स्वयंपाक होता, भगर आणि शेंगदाण्याचं बेसन बनवलं आणि खाऊन पण झालं लवकर. तर पोरं मागे लागली होती त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आता गार्डनमध्ये फिरून यावं. याचं उद्घाटन आत्ताशी झालं आहे, एक मी आले त्याच्यानंतरच झालं आहे. ज्या दिवशी मी बघा येल्लो साडी वगैरे घातली होती आणि गजानन महाराजांचा प्रकट दिन होता त्या दिवशीच हे झालेलं आहे याचं. हां, त्या दिवशीच उद्घाटन झालेलं आहे याचं. माझ्या बहिणीचे सासरे आहेत, त्यांनी म्हणजे नगरसेवक आहेत ते, तर त्यांनीच हे सगळं व्यवस्था म्हणजे पोरांसाठी इथल्या सगळ्यांसाठी हे ओपन करून दिलेलं आहे. हां, दाखवते ना बाळा, सगळं ओपन करून दिलेलं आहे. तर कसं एक पोरांना खेळायला वगैरे एन्जॉयमेंट आणि थोडंसं रिलॅक्स पण वाटतं इथे येऊन बसलं की, शांतता, गार्डन म्हटलं की. आणि छान असं हे केलेलं आहे हे बघा. त्या दिवशी मी इथला व्हिडिओ शूट नाही केला, म्हणजे बराच वेळ झाला होता आणि थोडं लवकर पण निघून गेले मी व्हिडिओ शूट न करता. लवकरच मला करायचा होता, दाखवायचा होता. छान फाउंटन आहे ते, जे राऊंड राऊंड दिसतं आहे ना, त्याच्यामध्ये छान फाउंटन आहेत, कलर येतात त्याला छान. ते आता चालू नाही आहे, बंद आहेत ते आता. आणि बऱ्याच दिवसापासून तुमच्या सर्वांशी बोलणं नाही झालं, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तिकडे गेल्यानंतर आपले जे याचे ब्लॉग्स असतात ते करू शकणार नाही. तर आता गार्डनला आले तर थोडंसं बोलावं वाटलं म्हणून म्हटलं की चला इथला एखादा व्हिडिओ पण शूट करावा आणि थोडंसं बोलावं आपण. तर तुमच्या सगळ्यांना आज महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप लेट शुभेच्छा देते आहे, त्यासाठी सॉरी. आता सुट्टी संपलेली आहे माझी इथली, मी बसू का इथे? सुट्टी संपलेली आहे, जायची इच्छा होत नाही आहे 12 दिवसानंतर. आणि काय होतं की भेट पण होत नाही लवकर, म्हणजे कसं आहे दूर माहेर असलं की असं पटकन येता येत नाही, असं थोडंसं विचारच करतो. आता एवढे दिवस झाले, मी तर तुम्हाला सांगितलं की मी ह्याच्यानंतर लॉकडाऊनच्या आधी आले होते, त्याच्यानंतर घरीच होते, म्हणजे घरीच म्हणजे त्यानंतर येताच आलं नाही मला. आता निघायची इच्छा होत नाही, पण दुकान आहे, ओमची शाळा आहे, त्याच्यानं नाही थांबता येणार आणि कितीतरी थांबणार ना पाहुणे म्हणाला तर जास्त दिवस नाही हे करतायत. शेवटी आपल्या घरी जावंच लागतं किती इच्छा नसली तरी. तर आजच निघायचं होतं खरं तर, सॉरी, आजच निघायचं होतं खरं तर, पण म्हटलं की आजचा दिवस थांबावं, आज शिवरात्री पण आहे आणि उद्या निघावं. खूप कॉमेडी आहे ती. ए रावी, रावी. तर उद्या बहुतेक निघणारच आहे, तसं ते म्हणत आहेत की थांब म्हणून, पण नको वाटतं, दुकान बंद असतं सकाळचं आणि आज ना उद्या जायचंच आहे. तर तिथे आल्यानंतर आपलं जे बोलणं वगैरे जे काय आहे ते चालूच राहणार आहे, आपले व्लॉग्स कंटिन्यू करेन मी तिकडे आल्यानंतर. आताचा हा व्लॉग इथे संपवते. आता थोडंसं पोरांचं हे करते, कॉमेडी थोडंसं भेटलं तर घेते, त्यांनी थोडं कॅची करून दिलं तर मला ते थांबतच नाहीत एका जाग्यावरती. आणि चला मग सर्वांना गुड नाईट आणि सगळ्यांना कशा झुला आहे, एकही रिकामा नाही आहे बघ, ते बायका वगैरे सगळ्या बसलेल्या आहेत, एकही रिकामा नाही आहे झुला. तर सगळ्यांना शुभरात्री आणि गुड नाईट, बाय. हाडू 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 ओमा.
मी बसू बसू का मला बसू दे ना ते चांदने तुटल ते जोरत नको घेऊ हा जोरत नको घेऊ बर का निकतोय तो निकतोय तो ये इकडे क्यों मारा जा खैर मैं उसको देखती हूँ अभी जा बेटा जा मैं देखती हूँ उसको जरा बहुत ज्यादा इतरा रहा हूँ माया।